हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू अवर चैनल नारायणी टेक अकॅडमी। मित्रांनो, आज या व्हिडिओ मध्ये आपण इयत्ता 10वी इंग्रजी पाठ्यपुस्तकातील 2.3 द ट्विन्स ही कविता डिस्कस करणार आहोत। चला तर या कवितेची सुरुवातीला आपण समरी पाहूया। द ट्विन्स। This poem is written by Henry Sambrook Lay. This is a humorous poem about a pair of twins brothers. The poet and his brother John were born as twins. The close resemblance between them create problems not only in their childhood but adulthood also. So friends, let's discuss the line by line of this poem. The twins, in form and features, face and limb, I grew so like my brother. म्हणजेच रूप व चेहरेपट्टीने तसेच शरीराच्या प्रत्येक अवयवाने मी माझ्या भावासारखाच दिसायला आहे. That folk got taking me for him and each for one another. आता ते folk म्हणजेच काय? लोक. तर आमच्या दिसण्यामध्ये इतके साम्य आहे की बऱ्याचदा लोक मी समजून त्याला घेतात व तो समजून मला घेतात. इट पझल्ड ऑल आवर किथ अँड किन. आता इथे किथ अँड किन म्हणजेच काय? मित्र व नातेवाईक. इट रीच्ड अ फिअरफुल पिच. त्यामुळे काय होते की आमच्या प्रत्येक मित्रांचा व नातेवाईकांचा देखील खूप गोंधळ होतो. For one of us was born a twin, yet not a soul knew which. म्हणजेच आम्ही दोघांनी, म्हणजेच मी व जॉनने ट्विन्स म्हणून जन्म घेतला, परंतु आमच्यात पहिला कोण, म्हणजेच आमच्यामध्ये मोठा कोण व लहान कोण, तेच आम्हाला अजून समजले नाही. One day, to make the matter worse, before our names were fixed, as we were being washed by nurse, we got completely mixed. एके दिवशी तर परिस्थिती खूपच बिघडली जेव्हा आमची नामकरण विधी होण्याआधी, म्हणजेच आमची नावे ठरण्याआधी, जेव्हा नर्स आम्हा दोघांची आंघोळ घालत होती तेव्हा ती देखील इतकी गोंधळून गेली की तिला देखील आमच्या दोघांमधील फरक समजला नाही. And thus you see by Fate's decree, or rather nurse whim, my brother John got Christian me and I got Christian him. आणि आमच्या नामकरण विधीच्या वेळी देखील जे नाव मला द्यायचे होते, म्हणजे जॉन, ते माझ्या भावाला देण्यात आले व त्याचे नाव मला देण्यात आले. This fatal likeness even dogged my footsteps when at school and I was always getting flogged for John turned out a fool. म्हणजे जसजशी वर्षे पुढे जात होती परिस्थिती अधिकाधिक भयंकर होत गेली. शाळेत देखील कन्फ्युजन वाढतच गेले कारण बऱ्याचदा माझा भाऊ जॉनने केलेल्या खोड्यांबद्दल मला शिक्षा भेटत असायची. सो आय पुट दिस क्वेश्चन फ्रुटलेसली टू एव्हरी वन आय न्यू, व्हॉट वूड यू डू इफ यू वेअर मी टू प्रूव्ह दॅट यू वेअर यू. त्यामुळे निरर्थकपणे का होईना, पण मला तुम्हाला सर्वांना एक प्रश्न विचारावा असा वाटतो की तुम्ही तुम्हीच आहात हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही काय कराल जर का तुम्ही माझ्या जागी असता तर. Our close resemblance turned the tide of my domestic life. आमच्यातील साम्य किंवा सारखेपणामुळे परिस्थिती इतकी खराब झाली होती की त्याचा परिणाम माझ्या वैयक्तिक, माझ्या खाजगी जीवनावर देखील मोठ्या प्रमाणात होत होता. For somehow my intended bride became my brother's wife. कारण जी मुलगी माझ्यासाठी माझी वाईफ म्हणून ठरवली होती तिचे लग्न माझ्याऐवजी माझ्या जुळ्या भावाशी लावले गेले. In fact, year after year the same absurd mistake went on. Absurd म्हणजे खूपच फनी. And when I died, the neighbors came and buried brother John. आणि ह्या फनी चुका इतक्या टोकाला गेल्या की काही वर्षांनी जेव्हा माझे निधन झाले तेव्हा लोकांनी माझ्याऐवजी माझ्या भावाला स्मशानात नेऊन पुरले. इथे आपल्याला अतिशयोक्तीचं थोडीशी लिमिट क्रॉस झाल्यासारखं पाहायला मिळते.
एज आई सेड दिस पोएम इज़ फुल ऑफ ह्यूमरस एंड द ग्रेटेस्ट एग्जाम्पल ऑफ हायपरबोल. चला तर आता आपण या कवितेवरील वर्कशॉप पाहूया. मित्रांनो, हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या चॅनलचे नाव आहे नारायणी टेक अकॅडमी.